मुख्यमंत्र्यांकडील खात्यांची जबाबदारी आता इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात येणार आहे. अधिवेशन काळामध्ये इतर मंत्री मुख्यमंत्र्यांची खाती पाहणार आहेत. शिवसेनेच्या 8 मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या खात्याची जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय की अधिवेशनाच्या काळामध्ये आता मुख्यमंत्र्यांकडील खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय झालेला आहे. नेमकी कुणाकडे कोणती खाती कोणती जबाबदारी आली आपण पाहूया. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सामान्य प्रशासन हे खातं असेल, तर मंत्री उदय सामंत यांच्याकडे नगर आणि विकास हे खातं असेल. मंत्री दादा भुसे यांच्याकडे परिवहन, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण या खात्याची जबाबदारी दिलेली आहे. मंत्री संजय राठोड यांच्याकडे माहिती आणि जनसंपर्क या विभागाची जबाबदारी असेल. मंत्री दीपक केसरकर यांच्यावर पर्यावरण आणि वातावरणीय बदल या संदर्भातली जबाबदारी असणार आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे खनिक्रम या खात्याची जबाबदारी असेल. मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान या खात्याची जबाबदारी आहे.